भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी पहाटे 3 वाजेपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली आहे। भाजपचे नेते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन या दोघांनी तब्बल 3.5 तास मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली आहे। रात्री 11 वाजता रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन हे उपोषणाच्या स्थळी पोहोचले होते आणि त्यानंतर 2.5 वाजेपर्यंत चर्चेच्या 3 फेऱ्या झाल्यानंतर 3 वाजता ते परत निघाले आहेत। या चर्चेच्या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर खल झालाय। चर्चेत काही मुद्दे लिखित घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी ते आज मुंबईत भेटल्यानंतर मांडणार आहे। यातून आता सकारात्मक मार्ग निघेल असं दानवे यांनी म्हटलंय, तर चर्चा सकारात्मक झाल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। मात्र समाधान झालं की नाही हे उद्याच करणार असल्याचं देखील जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। तर भाजपचे मंत्री यांनी आता मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे। गिरीश महाजन आणि रावसाहेब दानवे यांनी रात्री उशिरापर्यंत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केलेली आहे।